चार पोलीस एका आरोपीला आवरू शकले नाहीत का? एन्काउंटरच्या प्रकरणी हायकोर्टाचे सरकारवर कडक ताशेरे. पिस्तूल चालवणं सामान्य माणसासाठी शक्य आहे का? कोर्टाची प्रश्नांची सरबत्ती. एन्काउंटर झालेल्या अक्षय शिंदेच्या मृतदेहाचं दहन नाही तर दफन होणार, अक्षयच्या वकिलांची माहिती. पुरावे नष्ट होऊ नयेत यासाठी निर्णय. एन्काउंटर नंतर देवेंद्र फडणवीसांचे हातात बंदूक घेतलेले बदलापुरा मजकूर असलेले बॅनर झळकले. कोर्टावर यांचा विश्वास नाही का? असदुद्दीन ओवेसींचा पलटवार. ठाकरे, शरद पवार आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना फोडा आणि आपल्याकडे जोडा. अमित शहांनी दिला भाजपच्या पदाधिकाऱ्यांना जिंकण्याचा कानमंत्र. हिम्मत असेल तर येऊन बघा, महाराष्ट्र तुम्हाला खतम करेल. उद्धव ठाकरेंचा अमित शहांना नाव न घेता इशारा. तर मुख्यमंत्री होण्यासाठी ठाकरे कटोरा घेऊन जात आहेत, बावनकुळेंचा हल्ला बोल. महायुतीमध्ये अजूनही 90 जागांवरती तिढा असल्याची माहिती. 2 दिवसांमध्ये बैठका घेऊन तोडगा काढण्याची अमित शहांची सूचना. उद्या महायुतीच्या नेत्यांची बैठक. अजितदादा महायुतीमधून बाहेर पडतील, बच्चू कडू यांचं भाकीत. आपल्यासोबत अजितदादा येतील असा विश्वास केला व्यक्त. भाजपचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे अध्यक्ष असलेल्या संस्थेला मिळालेल्या भूखंडावरून वाद. अजित पवार आणि विखेंचा विरोध असतानाही भूखंड दिल्याची चर्चा. ट्रस्ट मंदिराचं खासगी नाही, बावनकुळेंचं स्पष्टीकरण. मोक्याचे भूखंड घशात घालण्याचं सरसकट काम सुरू, वडेट्टीवारांची टीका. तर सब भूमी देवा भाऊ की, राऊतांचा टोला. राष्ट्रवादीची सावध भूमिका. राज्यभरातील दिव्यांग बांधवांचं मुंबईमध्ये आंदोलन. आकाशवाणी आमदार निवासावरती बच्चू कडूंचे कार्यकर्ते चढले. दिव्यांगांना दरमहा 6,000 रुपये देण्याची मागणी. मधुकर पिचड, वैभव पिचड स्वगृही परतण्याची शक्यता. शरद पवारांची पुन्हा घेतली भेट. तर आसपचे नेते रत्नाकर गुट्टेंचे जावई राजाभाऊ देखील हाती तुतारी घेणार. काही मिनिटांच्या पावसामध्ये पुण्यातील रस्ते गेले पाण्याखाली, तर काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा अंदाज. राज्यभरात आज मुसळधार पावसाचा इशारा. पुणे आणि रायगडला रेड अलर्ट, तर मुंबई, पालघर, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीला ऑरेंज अलर्ट जारी. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.